करिअरच्या दृष्टीने विद्यार्थ्यांसाठी 10वी आणि 12वीचं वर्ष हे अत्यंत महत्वाचं असतं. 12वीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी अर्थात उद्यापासून सुरू होत आहेत, तर 10वीच्या परीक्षा 1 मार्चपासून सुरू होणार आहेत. परीक्षा सुरळीत पार पडाव्या, विद्यार्थ्यांना कोणत्याही गैरसोयीला सामोरं जावं लागू नये यासाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे तयारी करण्यात आली आहे. यंदा 12वीचे 15 लाख विद्यार्थी तर 10वीचे 16 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. मंडळाने परीक्षा सुरळीत पार पडाव्या यासाठी 1,80,000 कर्मचारी तैनात केले आहेत. यंदा 10वी आणि 12वीचे एकूण मिळून 31 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. 10वीची परीक्षा ही 1 मार्च 2024 पासून आणि 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारी अर्थात उद्यापासून सुरू होणार आहे. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी दिलासा देणारी बातमी अशी की 10वी 12वी बोर्डाच्या परीक्षेसाठी आता विद्यार्थ्यांना 10 मिनिटं अतिरिक्त वेळ मिळणार आहे. परीक्षेची प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी हा एक्स्ट्रा टाइम मिळणार आहे. विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन पालक विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करून महाराष्ट्र बोर्डाने हा निर्णय घेतलाय. दरम्यान विद्यार्थ्यांना घरातून परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी PMPML प्रशासन पुढे सरसावलं असून परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याशिवाय शाळेकडून परीक्षेसाठी अतिरिक्त बस हव्या असल्यास त्या सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इयत्ता 12वीची परीक्षा येत्या बुधवारी उद्यापासून 21 तारखेपासून आणि 10वीची परीक्षा 1 मार्चपासून सुरू होणार आहे. या दोन्ही परीक्षा 26 मार्चपर्यंत असणार आहेत. या कालावधीत मुलांना परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचता यावं यासाठी PMPने पुढाकार घेतला असून 10वी आणि 12वीच्या सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी PMPML च्या या सुविधांचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रशासनाने केलंय. तर नेमक्या विशेष सुविधा काय आहेत याकडे आपण एक नजर टाकूया. परीक्षा कालावधीत बस पासधारक विद्यार्थ्यांचे बस पास त्यांच्या निवासस्थान आणि परीक्षा केंद्र या दरम्यान वैध मानण्यात येतील, त्यामुळे 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना वेगळे प्रवासी तिकीट घ्यावं लागणार नाहीये. परीक्षा कालावधीमध्ये परीक्षार्थी विद्यार्थ्यांना बसमध्ये पुढील दरवाजातून प्रवेशाची मुभा राहील. परीक्षार्थी विद्यार्थ्यांना प्राधान्याने बस सेवा उपलब्ध व्हावी याकरिता गर्दीच्या बस थांब्यांवर अधिकारी पर्यवेक्षकीय सेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. दरम्यान शालेय व्यवस्थापनाकडून सूचना आल्यास अतिरिक्त बसेसचे देखील नियोजन करण्यात येईल. प्रशासनाकडून अतिरिक्त बसेस सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तर ही महत्त्वपूर्ण माहिती 10वी आणि 12वीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.